की तिकडच्या खुर्ची अजून भरायच्या आहेत, अजून लोक येत आहेत, नाही तर काय होईल, थोडी गडबड आपली होईल, आपल्याला वाटेल की ही गद्दारांची सभा आहे आणि म्हणून खुर्च्या मोकळ्या राहिल्या. आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या राहत नाहीत, आम्ही सगळे जनतेतले लोक आहोत आणि आपण बघताय की समोर जी सगळी जनता आलेली आहे, जे नागरिक आलेले आहेत इथे, मला जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान, युवा हृदय सम्राट युवराज, माननीय युवा सेना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री श्रीमान आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांचा. मला जोरात जय महाराष्ट्र ऐकू येऊ द्या. जय महाराष्ट्र. आज इथे प्रास्ताविक करत असताना आणि संदर्भ मांडत असताना मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्वच महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते नेत्या यांचा मी स्वागत करत आहे. इथे अजित पवार साहेब आहेत, अशोक चव्हाण साहेब आहेत, सुभाष देसाई साहेब आहेत आणि सर्वच मंचावर उपस्थित नेते आणि आपण सर्व इथे उपस्थित असलेले संविधान रक्षक जे एकत्र आलेलो आहोत, तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मी. इथे सभा सुरू व्हायच्या आधी मी प्रेसला देखील विनंती करीन की तिकडच्या खुर्च्या अजून भरायच्या आहेत, अजून लोक येत आहेत, नाही तर काय होईल, थोडी गडबड आपली होईल, आपल्याला वाटेल की ही गद्दारांची सभा आहे आणि म्हणून खुर्च्या मोकळ्या राहिल्या. आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या राहत नाहीत, आम्ही सगळे जनतेतले लोक आहोत आणि आपण बघताय की समोर जी सगळी जनता आलेली आहे, जे नागरिक आलेले आहेत इथे, मला कुठचाही पक्षाचा भेदभाव दिसत नाही, धर्माचा भेदभाव दिसत नाही, जातीचा भेदभाव दिसत नाही, कुठच्याही प्रांताचा भेदभाव दिसत नाही. इथे आम्ही सगळे संविधान रक्षक म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि तेच सगळे संविधान रक्षक माझ्या समोर वज्रमूठ करून बसलेले आहेत. खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली आपली, नागपूरमध्ये झाली, इथे अंबादास दानवे साहेब आहेत, सुनील केदार साहेब आहेत आणि आज निमंत्रक म्हणून मला इथे जेव्हा आपलं स्वागत करायचं होतं तेव्हा संदर्भ जेव्हा आपण विचार मंचासमोर ठेवतो तेव्हा आजची तारीख ही आपल्यासाठी फार महत्त्वाची ठरते. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक झाली, कशा सभा करायच्या, कुठे कुठे सभा करायच्या, जेव्हा तारखा ठरवत होतो आपण, तेव्हा मी हट्ट धरला की 1 मेची सभा ही आपल्या मुंबईत झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या राजधानीत झाली पाहिजे आणि तशी आज ही सभा आपली इथे मोठ्या स्वरूपात दिसत आहे. 1 मे फार महत्त्वाचा दिवस आहे. कालच आम्ही हुतात्मा स्मारकाला रात्री गेलो, अभिवादन केलं, आपण देखील आज प्रत्येकाने महाराष्ट्रप्रेमी सगळी जी जनता आहे आपल्या मनातून असेल, तिथे जाऊन असेल, सोशल मीडियावर असेल, आपण अभिवादन करत असतो, आठवण करत असतो ज्यांचं बलिदानामुळे आज ही मुंबई, ज्यांच्या बलिदानामुळे मुंबई ही महाराष्ट्रासोबत राहिली आणि संयुक्त महाराष्ट्र राहिला, त्यांच्या सगळ्या स्मृतीसला आपण अभिवादन करतो आणि पुढे निघत आहोत. पण आज मला हा क्षण ह्याचसाठी गाठायचा होता कारण संयुक्त महाराष्ट्राची आठवण जी आहे ही फार महत्त्वाची आणि ती आठवण ठेवून आपलं पुढचं कार्य करणं हे खूप महत्त्वाची आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? 1 मे आपण साजरा करत असतो आणि साजरा केलाच पाहिजे, महाराष्ट्र दिन साजरा झालाच पाहिजे. पण आज महाराष्ट्र जर आपण पाहिलात तर गेल्या 9-10 महिन्यामध्ये ज्या अंधकारात गेलेला आहे, हा महाराष्ट्र ह्याच्यातून आपल्याला बाहेर काढायचा आणि सुवर्ण संधी आणि सुवर्ण काळाकडे आपल्याला न्यायचा आहे. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, उद्धव साहेब आपले कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री म्हणून जेव्हा काम करत होते, अजित पवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, आम्ही सगळेच एक टीम म्हणून काम करत होतो, एक मजबूत टीम म्हणून काम करत होतो आणि या महाराष्ट्रामध्ये आपण त्या 2.5 वर्षामध्ये कोविडच्या काळात महाराष्ट्राला तर सांभाळलं, झोपलं, जपासलं आणि पुढे नेत असताना जर पाहिलं तर अर्थचक्र जेव्हा बंद पडलं होतं त्यावेळी देखील जून 2020 पासून साधारणपणे जून 2022 पर्यंत 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणू शकलो, हे आपली महाविकास आघाडीची ताकद होती. त्या 2.5 वर्षात कुठेही दंगली झाल्या नाहीत, कुठेही भेदभाव झाला नाही कोणाबरोबर. शहरं असतील, गावं असतील, प्रत्येक जिल्हा असेल, प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्या जिल्ह्याबद्दल बोलत होता, प्रत्येक आमदार, तिकडचे शेतकरी असतील, तरुण वर्ग असेल, महिला असेल, ह्यांची काळजी घेऊनच पुढे काम करत होता. पण आज आपण पहा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये हे घटना बाहेर जे सरकार बसलेलं आणि तुम्हाला आज लिहून देतोय, थोड्या दिवसाचा खेळ आहे, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच.
पण ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये पूर्ण मंत्रिमंडळामध्ये एक तरी महिला तुम्हाला कोणी दिसल्या आहेत का? दिसल्यात कोणी? मुंबईचा माणूस कोणी दिसलाय का? अस्सल मुंबईकर कोणी दिसलाय का? कदाचित कोणीतरी असेल स्क्वेअर फूट विकणारे, पण इंच इंच मुंबईचे जाणणारे कोणी नाही आहेत. ना मुंबईचा आवाज आहे, ना पुण्याचा आवाज आहे, ना कुठच्या जिल्ह्याचा आवाज आहे, ना शेतकऱ्यांचा आवाज आहे. आणि असं हे मंत्रिमंडळ आपण पाहिलं तर हे सरकार झालेलं आहे ते बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार झालेलं आहे. पण आज जेव्हा मी विचार करतो, जेव्हा मी महाराष्ट्रात फिरत असतो, प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर मी तिकडच्या शेतकऱ्यांना विचारत असतो, सगळे शेतकरी बांधव असतात त्यांना विचारत असतो की जी कर्जमुक्ती आपल्या महाविकास आघाडीच्या काळात झाली, जी उद्धव साहेबांनी कर्जमुक्त करून दाखवलं, जे आपल्या सरकारने करून दाखवलं, ती मिळाली की नाही. तर प्रत्येक शेतकरी बांधव मला सांगतात की मिळाली, ती त्यावेळीची कर्जमुक्ती मिळाली. कोविडच्या काळात जेव्हा मी सांगतो अर्थचक्र बंद असताना देखील अजित पवार साहेब वित्तमंत्री होते. June 2020 पासून मी पाहत होतो अनेक वेगळ्या वेगळ्या आपत्त्या आपल्या महाराष्ट्रावर येत होत्या. कधी अवकाळी पाऊस होता, कधी गारपीट होती, काय होतं. पण त्यावेळी देखील 14,500 कोटीची मदत आपण शेतकऱ्यांच्या हातात देऊ शकलो, हे असं आपलं सरकार होतं. पण आता या 9-10 महिन्यामध्ये आपण पाहत आहात अवकाळी पाऊस झालेला आहे. खरं तर अवकाळी सरकारच बसलेलं आहे, पण अवकाळी पाऊस झालेला आहे. कधी गारपीट होते, कुठे काय होतं, पण शेतकऱ्यांचा आवाज ऐकणार कोणी या मंत्रिमंडळात नाही, या सरकारमध्ये नाही. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. इतर काही जर आपल्याच इकडच्या महिलांबद्दल बोलायचं झालं तर सुप्रियाताईंना शिवी देणारे मंत्री, गद्दार मंत्री अजूनही गद्दार आहेत तिथे बसलेले, पण त्यांची हकालपट्टी झालेली नाही आहे. सुषमाताईंना वेडेवाकडे बोलणारे गद्दार आमदार, त्यांची हकालपट्टी झालेली नाही आहे. जर ह्या लोकांबद्दल काही कारवाई होत नसेल तर बाकीच्या महिलांनी अपेक्षा तरी काय कराव्यात. तरुणांनी जर बघितलं अनेक वेगळे वेगळे प्रकल्प आपल्या राज्यातून निघून गेले आहेत. मी आज जास्ती मोठं भाषण करणार नाही, कारण संदर्भ मांडत आहे. पण जर आपण पाहिलं तर वेदांत फॉक्सकॉनबद्दल किती लोकांनी ऐकलंय? वेदांत फॉक्सकॉनबद्दल किती लोकांनी ऐकलं जर हात वरती करून सांगा. वेदांत फॉक्सकॉन गेलं कुठे? एअरबस, टाटा एअरबस कुठे गेलं? बलड्रग पार्क गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे? 40 गद्दार गेले कुठे? पहिलं गुजरात, मग गुवाहाटी, मग गोवा. आता कळलं तुम्हाला सगळं गुजरातला का पाठवलं जात आहे. आणि म्हणून आज मी सकाळी एक आग्रहलेख लिहिलेला आहे, उद्या काही पेपरमध्ये येऊ शकतो. माझी मागणी सोपी आहे. 32 वर्षाचा एक महाराष्ट्रातला तरुण म्हणून मी एक केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे की गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य एकाच दिवशी गठीत झालेत. 1 मे गुजरातचा पण स्थापना दिवस आणि आपला पण स्थापनेचा दिवस. जेवढ्या महाराष्ट्राला मी शुभेच्छा देते तेवढ्या गुजरातला देखील शुभेच्छा देत आहे. पण मला इथे कोणी ज्योतिष बसलं असेल तर त्यांनी मला सांगावं की नक्की आपल्या दोघांच्या कुंडलीमध्ये काय फरक आहे. तुम्ही गुजरातचं नशीब बघा आता कसं चाललंय. केंद्र सरकारकडून जे काही पाठबळ गुजरातला मिळायचं आहे ते मिळतंय की नाही मिळत आहे? मिळतंय ना. महाराष्ट्राला मिळतंय तेवढं. जन्मतारीख एकच, वेळ एकच, पण कुंडली दोन वेगळी वेगळी. अच्छा ते तरी सोडा, आज नशीब बघा. ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटतात का? वाटतात? मला तरी असं वाटायला लागलं की योगायोग असं आहे की आजच्या दिवशी गुजरातकडे दोन मुख्यमंत्री आहेत, एक तिकडचे खरे आणि एक आपल्याकडचे बसलेले. पण आपल्याकडे मुख्यमंत्री नसल्यासारखा सगळा कारभार चालू आहे. या अंधकारातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, या अंधारातून बाहेर पडायचं आहे, आणि ही वज्रमूठ आपल्या एकत्र करून पुढे निघायचं आहे. आज ही सभा इथे होत असताना मला आठवतं, इथेच पलीकडे बरोबर 1 वर्षापूर्वी आपली सभा झाली होती, BKC मधली सभा होती. मुंबईत अनेक जी कामं करत आहोत ती देखील आपण इथे मांडली होती, आणि मुंबईतलं जसं आपण जी काही नागरी सुविधा पुरवतो ती आपण मांडत होतो. मला तुम्ही सांगा इथे BST बसमधून किती लोक प्रवास करतात? सगळे करतात ना. आता तुम्ही मला सांगा 5 किलोमीटर तुम्हाला जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकता? 5 बरोबर ना. 10 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकता? 10. 15 किलोमीटर जायचं असेल, 15 आणि 20 किलोमीटर होऊन पुढे जायचं असेल तर 20 रुपयात कुठूनही कुठे जाऊ शकता तुम्ही. अनेक वर्ष मुंबईला आपण जे एकत्र ठेवलेलं आहे, मुंबईचा जो प्रवास झालेला आहे गेले 25 वर्ष, जेव्हा इथे शिवसेनेची सत्ता होती 1997 मध्ये, जेव्हा आपण सत्तेवर बसलो मुंबई महानगरपालिकेत, तेव्हा आपलं बजेट होतं 600 कोटीच्या डेफिसिटमध्ये, तोट्यामध्ये. आज ज्या आपल्या ठेवी आहेत ह्या ठेवी आपण साधारणपणे 90,000 कोटीपर्यंत नेलेल्या आहेत. हे फक्त आणि फक्त आर्थिक नियोजनामुळे होऊ शकतं, आणि ते शिवसेनेने केलं.
महाविकास आघाडीच्या काळात देखील मुंबईला जेवढं आपण प्राधान्य देऊ शकलो, पुण्याला देऊ शकलो, नाशिकला दिलं, नागपूरला दिलं, कोल्हापूरला गेलं, छत्रपती संभाजीनगरला दिलं, प्रत्येक शहराला दिलं, प्रत्येक गावाला दिलं, तसं कुठेही दिसत नाही. पण आज बघा तुम्ही काय होत आहे, जी मुंबई ज्याच्यात सर्वात परवडणारा BST चा भाव असेल, सर्वात परवडणारं पाण्याचा दर असतील, सर्वात परवडणारी वीज असेल आणि प्रॉपर्टी टॅक्स माफ केलेला आपलं मुंबई असेल 500 square feet, तरी आपण ठेवी जे बनवू शकलो, ह्या ठेवी नष्ट करण्याचा प्रकार आज हे गद्दार सरकार करत आहे. मान्य आहे तुम्हाला हे? असं तुम्ही करू देणार आहात का? आत्तापर्यंत एवढंच चाललं होतं की जी काही सरकार आम्ही पाहिली होती, कधी कोणी मुंबईला झुकवण्याचं काम केलं नव्हतं, मुंबईला मोडण्याचं काम केलं नव्हतं. पण ह्या सरकारचे जे मनसुबे आहेत ते एक स्पष्ट मनसुबा आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून मोडायचं आहे आणि मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं आहे. मी आज त्यांना इशारा देत आहे, तुम्ही आम्हाला झुकवायला निघालात ना, हा महाराष्ट्र आहे, तुम्हाला मोडेल पण वाकणार नाही, झुकणार नाही, हा महाराष्ट्र आहे आपला. आज ही ताकद मला दिसत आहे, इथे सगळा ग्राउंड पूर्ण सगळे नागरिक इथे आलेले आहेत, ही वज्रमूठ आपली जी एकत्र झालेली आहे. मी आज खास करून चौथी पिढी आपली ओळखीतली, सहावी पिढी ह्या समाजसेवेतली आणि ठाकरे परिवाराचं एक कुटुंबातला छोटा सदस्य म्हणून, आणि ठाकरे कुटुंब म्हणजे माझं समोरचे समोर सगळं जे परिवार बसले शिवसैनिकांचं, तुमच्या सर्वांच्या वतीने जे मंचावर उपस्थित असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच नेते, यांचे खास आभार मानेन. आणि हे मला जाहीरपणे मानायचं होतं, अनेक वेळा मी सांगितलेलं, उद्धवसाहेबांनी सांगितलेलं आहे की जवळपास एक वर्ष होत आलं ही न्यायाची लढाई अन्यायाविरुद्ध आपण लढत आहोत, संवैधानिक लढाई लढत आहोत, लोकशाहीची लढाई लढत आहोत. कदाचित ह्या शिवसैनिकांनी आम्ही सगळ्यांनी ज्यांना ज्यांना मोठं केलं, सर्व काही दिलं, ते निघून गेलेत, पण तुम्ही आमची सगळ्यांची साथ दिली, सोबत दिली, उद्धवसाहेबांची सोबत दिली. एक मुलगा म्हणून मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि हे आभार मानत आपल्या सर्वांचं ह्या वज्रमूठ सभेत आणि मुंबईत, आपल्या हक्काच्या मुंबईत, महाराष्ट्राच्या मुंबईत, देशाच्या मुंबईत, तुमच्या आमच्या मुंबईत सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.